28/7/2020 रोजी रात्री 01:45 वाजण्याच्या पूर्वी दत्तात्रय गेनुबाई गायकवाड राहणार वाडापल्ली शिरूर यांनी त्याची 12 वर्षापासून प्रेमसंबंध असलेली प्रियशी सारिका सुधान ग्रिमकर हिचा चारित्र्याच्या संशयावरून चाकूने गळा कापून खून केला. त्याच्यानंतर तो रांजणगाव एमआरडीसीमध्ये काम करत असताना त्या भागामध्ये रात्रीच तो गेला, परंतु सकाळी तो स्वतःहून पोलीस स्टेशनला आला. त्यांनी स्वतः याबाबतची खबर पोलिसांना दिली. त्यानंतर ते बबन प्रवतराव शेंडे हे जे घरमालक आहे त्या घरमालकांनी यावर फिर्याद दिली असून IPC 302 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास एका बोर्डे हे करीत आहे. आरोपी ताब्यामध्ये आहे, अटक करत आहोत.